नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर वनरक्षक भरती ग्राउंड कधी या संदर्भात सर्वजण विद्यार्थी मेसेज करतात। मी एक दोन व्हिडिओ मेरिट संदर्भातले दोन व्हिडिओ पण मी टाकले होते आणि ते व्हिडिओला पण तुम्ही उत्स्फूर्त असं प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार। जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी तो विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओ पाहिले, 1 लाखापेक्षा 1.25 लाखापर्यंत विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिले नाही। मित्रांनो, वनरक्षक भरतीचं ग्राउंड कधी, ग्राउंडचं स्वरूप कसं असणार, 5 किलोमीटरला किती वेळा असणार, ग्राउंडला एवढे मार्क घेतले तरच पात्र होणार, प्रथम 10 नंतर 5 मार्कांनी पण कटिंग होणार आहे, हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माझी विनंती असेल की तुम्ही सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं, जेणेकरून नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी घर बसल्या मोफत नवीन माहिती नवीन अपडेट मोफत लेक्चर टेस्ट सिरीज सर्व माहिती अपडेट मिळण्यासाठी, कारण का आगामी पोलीस भरती लवकरच होते मित्रांनो, त्यासाठी संदर्भात गायडन्स मार्गदर्शनसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे। सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, माझा मोबाईल नंबर 9766853675। जे विद्यार्थी नवीन आहे का जे अद्याप आपल्या संपर्कात नाही त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तिथून मला तुम्ही काय करायचं, कॉल व्हॉट्सअपला SMS करायचं, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत जोडले जाल। वनरक्षक भरती ग्राउंड कधी मित्रांनो, ग्राउंडचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीने स्वरूप असणार आहे, कशा पद्धतीने वेळ काउंट होणार आहे, काय सर्व माहिती याच्यामध्ये येणार आहे, आणि मिनिट कधी कसं लागणार आहे मित्रांनो, कट ऑफ किती लागणार आहे, ग्राउंडला तुम्हाला कमीत कमी किती मार्क घ्यावा लागणार आहे, हे संपूर्ण माहिती आणि फायनल कट ऑफच्या संदर्भात मी चर्चा करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। फायनल कट ऑफ मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल तुम्हाला कशा प्रकारे लावू शकतो, मात्र तत्पूर्वी आपण ग्राउंड बद्दल चर्चा करणार आहोत आणि ग्राउंडची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहे का कशा प्रकारे ग्राउंड आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी, मुलांसाठी आणि मुलींसाठी कशा प्रकारे ग्राउंड आहे सर्व माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहे। त्यासाठी मित्रांनो चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ छोटासा एकदम 5-6 मिनिटाचा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि थोडासा दिलासादायक माहिती यातून मिळून जाईल। ओके ठीक आहे, तर जास्त उशीर न करता मी डायरेक्टली सुरुवात करतो। मित्रांनो, सर्वात प्रथम मी महिला उमेदवारांची जी चाचणी होती, महिला उमेदवार 5-3 किलोमीटर धावायचे मित्रांनो महिलांना, आणि 3 किलोमीटर धावण्यासाठी महिलांना 80 मार्क या ठिकाणी असणार आहे। धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी जो तुम्हाला मिनिटामध्ये जो कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण या ठिकाणी पाहतो आणि जे गुण मिळणार आहेत तुम्हाला अनुज्ञेय गुण ज्याला म्हटलं जातं मित्रांनो, तुम्हाला 3 विद्यार्थी मैत्रिणी ज्या आहेत आपल्या त्या विद्यार्थिनींना 3 किलोमीटर मध्ये धावायचे, 3 किलोमीटर नंतर धावायचे, या ठिकाणचेच मार्क काउंट होणार। नंतर तुम्हाला जे काही 15 किलोमीटर 13 किलोमीटर किंवा मुलांना 25 किलोमीटर चालायचे त्याचे मार्क काउंट होणार नाही, ते फक्त इलिजिबल राहणार आहे लक्षात ठेवा। मात्र खरं तुमची कसरत ग्राउंड जी या ठिकाणी असणार आहे, जर एखादी मुलगी 12 मिनिटांमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत आली तर तिला 80 पैकी 80 मार्क मिळणार आहे। एखादा मुलगा 12 मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हा टाइम सांगितल्यानंतर मी तुम्हाला नंतर मेरिट संदर्भात पण चर्चा करणार आहे। एखादा मुलगा 12 मिनिट पेक्षा जास्त परंतु जर 13 मिनिटात जर आला म्हणजे 1 मिनिट जर एक्स्ट्रा पडला तर तुम्हाला 10 पॉइंट मार्क त्या ठिकाणी मोजावं लागणार लक्षात ठेवा। जर तो 12 मिनिट ते 13 मिनिट यामध्ये जर आला तर त्याला 70 मार्क आहे, 13 मिनिट तर 14 मिनिट या दरम्यान जर एखादी विद्यार्थिनी आली तर तिला 60 मार्क पडणार आहे, 14 मिनिट ते 15 मिनिटच्या दरम्यान आला तर 50 मार्क पडणार आहे, 15 ते 16 मध्ये आले तर 45 मार्क आहे, आणि याच्यानंतर आता 5 पासून तुमचे मार्क कमी कमी होणार आहे, म्हणजे 15 मिनिटापेक्षा जर 16 मध्ये जर आले तर 45 मार्क होणार आहे, 16 मिनिट ते 17 मध्ये 40 मार्क, 17 ते 18 35 मार्क, 18 मिनिट ते 19 मिनिटापेक्षा 30 मार्क, आणि 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिटा कमी असेल तर 25 मार्क, आणि 20 मिनिटापेक्षा जास्त ते 21 मिनिटापर्यंत 20 मार्क, 21 ते 22 15, 22 ते 23 10, 23 पेक्षा जास्त 24 4 5, आणि 24 मिनिटापेक्षा जास्त परंतु 25 मिनिटा किंवा त्यापेक्षा कमी आला तर 0 मार्क आहे, आणि 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ जरी लागला तुम्हाला तरी त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क आहे। 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर धावू न शकणारी महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल। लक्षात ठेवा, तुम्हाला भरती प्रक्रियेला कमीत कमी 5, 10, 15 काहीतरी मार्क मिळावं लागणार आहे। तुम्ही जर तिकडे 120 पैकी 120 जरी घेतले आणि इकडे 0 मार्क पडले तरी तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होणार आहे लक्षात ठेवा। इथं सुद्धा तुम्हाला मार्क घेणं गरजेचं आहे, 5, 10, 15 काय, आणि मुलींचा कट ऑफ हा कमी लागणार लक्षात ठेवा, 130-135 किंवा 140 पर्यंत जरी मार्क्स असले तरी मुलींना त्या ठिकाणी इलिजिबल होतील किंवा मुली त्या ठिकाणी पात्र होतील, मुलींचा कट ऑफ बऱ्यापैकी कमी प्रमाणात त्या ठिकाणी लागू शकतो। मुलांच्या कट ऑफ संदर्भात आपण बोलणार आहे, मात्र हा मुलींचा जो कट ऑफ आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी लागू शकतो। त्यानंतर मुलांच्या कट ऑफ मध्ये सांगतो, नंतर मी कंबाईन दोघांचं मेरिट तुम्हाला सांगतो। पुरुष उमेदवाराला धावण्यासाठी जर विचार केला मित्रांनो तर 17 मिनिटे वेळे
आणि 5 किलोमीटर धावायचे 17 मिनिटात जर तुम्ही आउट ऑफ आलात 5 किलोमीटर तर तुम्हाला 80 मार्क पाळणार आहे 18 मिनिटात जर आला तर 70 मार्क 19 मिनिटात आला तर 60 मार्क 20 मिनिटात आला तर 50 मार्क म्हणजे तुम्हाला ज्यांना वनरक्षक व्हायचे त्यांनी जास्तीत जास्त 20 मिनिटापर्यंत तरी येणं गरजेचं आहे लक्षात ठेवा 20 मिनिटात जर आले तर तुम्हाला 50 मार्क मिळतील आणि 50 मार्क म्हणजे खूप आहे कारण का जर तुम्हाला लेखीला चांगले जास्त मार्क मिळालेले असतील तर त्या 50 मार्काचा फायदा तुम्हाला लेखीसाठी होणार आहे लेखी प्लस हे 50 धरून जर तुम्ही तिकडे लेखीला 90 मार्क मिळाले इकडे 50 140 मार्कावर जर असेल तर एससी एसटी कॅटेगरीचा उमेदवार 140 च्या दरम्यान सुद्धा सांगता येत नाही काम होऊ शकतं 21 मिनिटात आला तर 45 मार्क 22 मिनिटात आला तर 40 मार्क 23 मिनिटात आला 35 मार्क 24 मिनिटात आला 30 मार्क 25 मिनिटात आला तर 25 मार्क 26 मिनिटात आला तर 20 मार्क 27 मिनिटात आला तर 15 मार्क 28 मिनिटात आला तर 10 मार्क 29 मिनिटात आला तर 5 30 मिनिटात 0 म्हणजे अर्धा तास जर पळाले तुम्ही तर 0 मार्क आणि अर्धा तासानंतर तुम्ही कितीही पळाले 2 तास जरी पळाले तरी मार्क 0 असणार लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कुठपर्यंत आलं पाहिजे मित्रांनो 21-22 पर्यंत येणं गरजेचं आहे 22 पण खूप होते 20 मिनिटं किंवा 17-18-19-20 या 4 मार्कामध्ये जे विद्यार्थी येतील तेच विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकून राहतील लक्षात ठेवा 17-18-19-20 ह्या 4 मार्कामध्ये जे विद्यार्थी येतील म्हणजे ह्या 4 मिनिट म्हणजे ह्या 4 ठिकाणी 17व्या मिनिटाला 18व्या मिनिटाला 19व्या मिनिटाला आणि 20व्या मिनिटाला जे विद्यार्थी अंतर पार करेल 5 किलोमीटर त्याला स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे काय राहील टिकून राहील लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो आता अद्याप आपली आन्सर की वगैरे काय मार्क कळले विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे मार्क कळले आलं लक्षामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मुलांचे आणि मुलींचे मार्क सांगितले कशा प्रकारे मार्क असतात ते ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फार महत्वाचं थोडक्यात बोलतो मी जर लक्षात ठेवा जर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या जर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडला मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे कमीत कमी 50 लक्षात ठेवा कमीत कमी 50 मार्क तुम्हाला ग्राउंडला घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये मेरिट मध्ये राहाल 50 मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेतले तर जर तुम्ही 30-40 मार्क घेतले तर तुम्ही पाहिजे तेवढं जास्त मेरिट मध्ये त्या ठिकाणी राहणार नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो वनरक्षकचा जो फायनल कट ऑफ आहे मी याच्या संदर्भातला व्हिडिओ टाकला तुम्ही गॅलरीत जाऊन आपल्या व्हिडिओच्या गॅलरीत जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तो पण पहा त्याच्यानंतर दुसरा एक पूर्ण भरती प्रक्रिया पेपर झाल्यानंतर 11 तारखेनंतर 12 तारखेला मी एक व्हिडिओ टाकलाय तो पण एक व्हिडिओ पहा दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली चॅनलला सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला भरती प्रक्रियेत पात्र व्हायचं असेल तर जर तुम्हाला लेखीला 100 मार्क पडले आणि ग्राउंडला जर तुम्हाला 50 मार्क पडले तर तुम्ही सेफ झोन मध्ये राहता लक्षात ठेवा 150, 160, 156, 152, 152, 148 असे जर मार्क झाले तर कदाचित तो विद्यार्थी त्या ठिकाणी काय राहू शकतो मित्रांनो स्पर्धेमध्ये पात्र राहू शकतो आता प्रॉब्लेम असा झाला अजून विद्यार्थ्यांचे मार्क विद्यार्थी मनाने सांगतात सर मला 40 येतील सॉरी सर मला 100 येतील मला 80 येतील मला 90 येतील पण मित्रांनो टीसीएस चे थोडे काही उत्तरांमध्ये गडबड होते टीसीएसटी आता रिस्पॉन्स शीट ज्याला म्हटलं तर म्हणजे आन्सर की उत्तर पत्रिका जी म्हणजे त्याला रिस्पॉन्स शीट म्हणतात तुमची पूर्ण प्रश्नाची पीडीएफ येते आणि त्याच्यामध्ये तुमचं चुकीचं उत्तर आणि तुम्ही निवडलेलं उत्तर आणि बरोबर उत्तर असं पर्याय असतात जर तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या जर तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी 100, 110, 114 असे मार्क जर मिळाले असतील 108, 104, 106, 102 असे जर मार्क मिळाले असतील आणि ग्राउंडला 51 मार्क मिळाले तरी तुम्ही स्पर्धेमध्ये एकदम सेफ झोन मध्ये आहात हे लक्षात घ्या त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आता 10-12 दिवसांनी म्हणजे ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची रिस्पॉन्स येईल रिस्पॉन्स येत आल्यानंतर 2-4 दिवस तुम्हाला त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन असेल घ्यायचं तर ते भेटल आणि त्याच्यानंतर तुमचा ग्राउंडसाठी पात्र विद्यार्थ्यांचा फायनल कट ऑफ लेखीचा लागेल आता जर त्यांनी 45% मार्क पात्र झालेले सर्व उमेदवार जर पात्र केले तर मग त्या ठिकाणी लेखीला विद्यार्थ्यांची संख्या जास्त होऊ शकते सॉरी ग्राउंडला जास्त संख्या होऊ शकते आणि जर त्यांनी फक्त मेरिट जर लावलं काही विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त वाटल्यामुळे जर कट ऑफ लावला तर मग मात्र त्या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ हा पास लईच झालं लईच तर 70 पुढे काय कट ऑफ लागत नाही काळजी ना करू कारण का 70 पर्यंत मार्क पाडणं पण एवढी सोपी गोष्ट नाही 60 पैकी 35 क्वेश्चन बरोबर आणणं बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर पहिलाच पेपर होता बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिलाच पेपर होता भरपूर नवीन विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले त्याच्यामुळे 70 मार्क पडणं म्हणजे काय पण कॉमनली जो मुलगा पोलीस भरतीची तयारी करत होता जो मुलगा चांगली तयारी करत होता ज्याचा चांगला बऱ्यापैकी अभ्यास होता त्या विद्यार्थ्यांना 40 क्वेश्चन म्हणजे 80 मार्क पर्यंत मार्क आहेत आणि 80 पुढचा विद्यार्थी असेल तर तो 100% लेखीला आणि त्या ग्राउंडला तर क्वालिफाय असणारच आहे
फक्त 5 किलोमीटर पळायचे, मुलींना फक्त 3 किलोमीटर पळायचे, लक्षात ठेवा. आणि त्यानुसार आपलं ग्राउंड आणि ग्राउंडचा कट ऑफ त्या ठिकाणी दोन्हींचा मिळून लागणार आहे. ग्राउंड आणि लीकी मिळून तुमचा कट ऑफ 150 ते 160 दरम्यान ओपनचा कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो. असं समजा की 100 मार्क एखाद्याने ग्राउंडला घेतले तर तिकडे 60 मार्क घेतले तर 160 हायेस्ट 160 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. जास्त कट ऑफ काही वरती जाणार नाही. ह्या दरम्यानच वन रक्षकचा कट ऑफ त्या ठिकाणी 200 पैकी मार्कांचा राहील. काळजी करायचं काही कारण नाही. मात्र आता काय झालंय, आपल्याला विद्यार्थ्यांचे परफेक्ट मार्क माहित नसल्यामुळं मी ज्यावेळेस तुमच्या रिस्पॉन्सिटी देईल त्या सगळ्या रिस्पॉन्सिटी आल्यानंतर लाईव्ह मध्ये विद्यार्थ्यांचे सर्वांना मार्क विचारले जातील. सर्व विद्यार्थ्यांनी मार्क सांगितले, कमीत कमी 5-50 हजार विद्यार्थ्यांनी जरी मार्क सांगितले तरी आपल्याला मेरिटचा त्या ठिकाणी अंदाज येऊन जाईल. बऱ्याच अडचणी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामध्ये आता ज्यांनी पेपर दिलाय त्याच्यात काही विद्यार्थ्यांची हाईट पण बसणार नाही, काहींची चेस्ट पण बसणार नाही मुलांची, आणि लक्षामध्ये ते तिथं बाद होतील. त्याच्यानंतर काही कागदपत्रात बाद होतील, काही उंची म्हणजे अनेक ठिकाणी बाद होणार आहे. म्हणजे असं नाही का 4,51,000 मुलांनी पेपर दिला माहिती सर्वच सर्वच मुलं राहणार नाही, बाद होणाऱ्या मुलांची संख्या पण भरपूर आहे. त्याच्यानंतर ग्राउंड मध्ये पण बरेच जण बाद होतील का जे 5 किलोमीटर अंतरही पूर्ण करू शकत नाही, असे पण बरेच विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर खरी कचरा जी पोलीस भरतीची तयारी करणारे आर्मी भरतीची तयारी करणारे प्रॉपर मुलं आहेत, तेच 5 किलोमीटर एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित त्या ठिकाणी मारू शकतात. इवन पीएसआयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा 5 किलोमीटर 17 मिनिटांमध्ये मारणं म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. कारण की 17 मिनिटात 5 किलोमीटर मारायचं म्हणजे जवळजवळ 1600 मीटरच्या स्पीडने तुम्हाला त्या ठिकाणी चालणं गरजेचं आहे. आणि एवढं नॉनस्टॉप 5 किलोमीटर म्हणजे एवढी पण सोपी गोष्ट नाही. मारणारे आहेत मी नाही असं नाही म्हणत, मात्र लक्षात घ्या मित्रांनो एवढी पण सोपी गोष्ट नसल्यामुळं तुम्हाला मित्रांनो ग्राउंडला कमीत कमी तुम्हाला 20 मिनिटाच्या आत तर येणं गरजेचं आहे. ज्यांना भरती प्रक्रियेत राहायचंय त्यांच्यासाठी म्हणजे तुम्हाला 50 मार्क तिकडे पडतील आणि इकडे जर 100 ते 90 मार्क असतील तर 150 आसपास तुमचा स्कोर होऊन तुम्ही फायनल मेरिटच्या यादीमध्ये सेफ झोन मध्ये राहू शकता. पण याच्याही पेक्षा परफेक्ट मेरिट कधी लागू शकते किंवा कधी कळू शकतं, ज्यावेळेस तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे मार्क कळतील, ते मार्क जेव्हा आपल्याला चेकिंग होईल ते मार्क कळल्यानंतर आपण त्याच्या संदर्भात परत पुन्हा एकदा फायनल मेरिट संदर्भातला व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यामध्ये मी सर्व माहिती तुम्हाला देईन. त्याचबरोबर सर्वांनी कागदपत्र वगैरे आपले आत्ताच क्लिअर करून ठेवा, कारण का कागदपत्राला पुन्हा वेळ भेटणार नाही. कारण का ग्राउंड जे ग्राउंड लवकरच सुरू होईल, कारण का विद्यार्थी जरी जास्त असते तरी विद्यार्थी डिवाइड होऊन जाणार आहेत, जिकडे तिकडे वाटून जातील विद्यार्थी. त्याच्यामुळे प्रत्येक पर्याय त्यांच्या वनक्षेत्राला त्या याला ग्राउंड घेणं काही एवढी मोठी गोष्ट नाही. 5 किलोमीटर एकच इव्हेंट असल्यामुळे आणि ती लॉंग इव्हेंट असल्यामुळे ती पण सोपी, डायरेक्ट तुम्हाला सोडलं जाईल. बऱ्याच विद्यार्थी 200 200 300 300 विद्यार्थी सोडले जातील. त्याच्यामुळे मित्रांनो ग्राउंडची तयारी पूर्ण करा. ज्याला वाटतंय का आपला 80 90 स्कोर येतोय त्यांनी डायरेक्टली ग्राउंडची तयारी सुरू करा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर मी सर्वांना सांगेलच रिस्पॉन्सिबिलिटी कशी डाऊनलोड करायची, कशा पद्धतीने त्यातलं चेकिंग करायचं, मार्क कसे मोजायचे, सगळ्या गोष्टी संदर्भातलं मी व्हिडिओ बनवेल. मात्र आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची, का मेरिट संदर्भात अजिबात निश्चिंत राहा, अजिबात काळजी करू नका, गडबड गोंधळ करू नका. तुम्ही आता 5 किलोमीटरवरती फोकस करा आणि 5 किलोमीटरची रनिंग करत चला. बरेच विद्यार्थी विचारतात सर मला 80 मार्क आहेत, रनिंग करू का नको, रनिंग चालू करू का नको. म्हणजे तू 80 मार्क पडले आता रनिंग चालू करून तू रनिंग होणार आहे का 5 किलोमीटर? जे वर्षापासून मग त्यांचं काय करायचं? तुला जर आता 5 किलोमीटर तू तयारी करणार मग आता 1-1.5 महिन्यात ग्राउंड होणार तू तिथं आता तयारी करून 5 किलोमीटर पळणार का तिथं? त्याच्यामुळे मित्रांनो 5 किलोमीटर पळायचं म्हणजे पूर्णपणे दम जिरलेला असावा लागतो त्या विद्यार्थ्याचा. रोजची प्रॅक्टिस पाहिजे 5 किलोमीटरची, त्यावेळेस तो विद्यार्थी त्या ठिकाणी मारू शकतो. अकॅडमीमध्ये जे मुलं प्रशिक्षण घेतात ते विद्यार्थ्यांचा रोजचा ग्राउंडचा सराव असतो, प्रॅक्टिस असते, त्यामुळे ते विद्यार्थी बिंदास मारतात. काळजी करायचं काम नाही. ग्राउंडला कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 80 मार्क घ्यायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला विनंतीपूर्वक सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती अपडेट आणि त्याचबरोबर पोलीस भरती टेस्ट सिरीजच्या संदर्भातला पण महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच या ठिकाणी देणार आहे. त्याच नंतर पोलीस भरती जी डिसेंबरला होणार आहे त्याच्या संदर्भातली पण एक अधिकृत माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला 18-19 तारखेच्या दरम्यान तुम्हाला देईल. संपूर्ण माहिती देईल, कागदपत्र तपासतील, कागदपत्र कोणकोणते पाहिजे वनरक्षकला त्या संदर्भातला पण एक व्हिडिओ बनवेल. कारण का आता तुमची कागदपत्र चेकिंग होईल याच्यानंतर मग ग्राउंड होईल अनलक्षामध्ये, म्हणजे ग्राउंडच्याच वेळेस कागदपत्र चेक केले जातील कदाचित. अशा प्रकारे तुमची इथून पुढची भरती प्रक्रियेचं स्वरूप असेल. ग्राउंडचं स्वरूप आहे 5 किलोमीटरचं असणार आहे. 5 किलोमीटरला 17 मिनिटात यायचे, त्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहे. मुलींना 3 किलोमीटर 12 मिनिटात यायचं, त्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. आलं लक्षामध्ये मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, असेच काही नवीन अपडेट नवीन माहिती आली तर मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल
आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आणि सर्वांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे का आता तलाठ्याची फॉर्म सुटलेले आहेत, नव्हे तर सुटलेले होते, भरून गेलेले आहेत आणि आता त्याचे पेपर आलेले आहेत. हॉल तिकीट 17 पासून म्हणजे उद्यापासूनच त्याचे पेपर पण सुरू होत आहे मित्रांनो. तर आयबीपीएस थीसिस पॅटर्न नुसार असणार असणार महाराष्ट्रातले एकमेव पुस्तक 202 टीसीएस प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणाचं असणार. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टीसीएस आयबीपीएस प्रश्नपत्रिका सर्वात जास्त समावेश असलेलं टीसीएसने घेतलेल्या आजपर्यंतच्या केंद्र व राज्यातील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार. टीसीएस आयबीपीएस नवीन पॅटर्न नुसार असणार, संभाव्य सर्व प्रश्नपत्रिका असणार आणि ज्यामध्ये लेटेस्ट झालेल्या डीएमईआर असन, पीसीएमसी असन, टीपीएस असन, म्हाडाच्या पीएमसीचा असन, याचे सुद्धा पेपर त्याच्यामध्ये समावेश असणार. एकमेव महाराष्ट्रातलं पुस्तक म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण. मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता कारण आगामी होणाऱ्या सर्व एक्झाम आयबीपीएस आणि टीसीएसच घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची तयारी आतापासून जोरदार तयारी करू शकता. हे पुस्तक तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. 9767671659 वरती तुम्ही मेसेज करून भारतीय प्रकाशन कडून डेमो कॉपी आणि अधिक माहिती पण मिळवू शकता आणि पुस्तक खरेदी करू शकता. त्याचबरोबर आगामी काळात होणारी जी पोलीस भरती, मित्रांनो पोलीस भरती संदर्भातलं पण तुम्हाला माहित असेल की तुम्ही पाठीमागच्या 19 ची पोलीस भरती असेल, 21 ची भरती असेल, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जम्बो म्हणून माहिती, सर्व विद्यार्थ्यांना जम्बो हा परिचित आहेच, मात्र त्या जम्बोची आता रचना थोडीशी प्रकारे किंवा त्या जम्बोची जी रचना आहे ती रचना थोड्या प्रमाणात किंवा थोड्या प्रकारे व्यवस्थित रित्या बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये नवीन एडिशन आलेली मित्रांनो. आता हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असणारे मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांच्या स्मार्ट बुक सिरीज मधील हे एक 40,000 जम्बो एक पुस्तक आहे. नवीन सुधारित 11 आवृत्ती 23-24 ची आलेली आहे. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 जम्बो नंतर आता 40,000 जम्बो येतोय मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक स्टॉलवरती तो लवकरच उपलब्ध होणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर मित्रांनो तो लवकर उपलब्ध तर होईलच आणि तुम्ही पण तो खरेदी करा जेणेकरून त्याच्यातून अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती मित्रांनो. त्याचबरोबर 2004-2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रकांचा विषय ने सूक्ष्म घटक ने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरण सखोल विश्लेषण सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काय केलं मित्रांनो देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे पुस्तक आहे, तुम्ही नक्की हे पुस्तक खरेदी करू शकता, अतिशय महत्वपूर्ण पुस्तक आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत जर विचार करायचा झालं तर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मित्रांनो आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जाहिरात आहे आणि जिल्हा परिषदेसाठी सुद्धा सरांचं पुस्तक मार्केटमध्ये लवकरच न्यू एडिशन आलेली आहे मित्रांनो. हे सुद्धा आयबीपीएस पॅटर्न नुसार असणारं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता का, ज्यामध्ये तुम्हाला सामान्यानं अंक, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी सर्व काही ऑल इन वन एकत्र करून दिलेले आहे सिद्धेश्वर हाडवे सरांचं जे भारतीय प्रकाशन पुणे आहे त्या ठिकाणी. मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही बुक स्टॉल मध्ये जा आणि फक्त भारतीय प्रकाशन म्हणा किंवा जम्बो म्हणा, तुम्हाला लगेच पुस्तक त्या ठिकाणी काय होईल काढून दिलं जाईल. अशा प्रकारचं हे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण असं पुस्तक आहे का, जे तुम्हाला गरजेचं होतं ते मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो वन रक्षक भरतीच्या ग्राउंडच्या संदर्भात असेल मी काही व्हिडिओ टाकेल तुम्हाला, मला वेळ भेटला तर, आणि मेरिट संदर्भात मी माहिती देतच असतो. मात्र ही अधिक माहिती पाहण्यासाठी आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं, शेजारील बेल आयकन पण प्रेस करा. आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर 9766853675 त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला एसएमएस करा जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला मिळत जातील. आणि लक्षामध्ये चालते मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आणि जर नवीन अजून दोन महत्वाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले युट्यूबला, त्या ठिकाणी व्हिडिओज मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पण पाहू शकता. ओके, चालते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.